बांदेकर इज इक्वल टू पैठणी असं झालेलं आहे. पैठणी नेसले नसेन तर मला विचारलं जातं काय मोहिनी पैठणी नाही नेसला तुम्ही. मी आदेश देण्यापेक्षा आदेशाचं पालन करतो. ऐकण्यात, लोकांना समाधान देण्यात, लोकांना सुखी ठेवण्यातच त्याला मजा येते. आता कालच मी कलकत्त्यावरून येताना केवढ्या अथक प्रयासाने शॉपिंग केलं होतं ते माझं मला माहिती आहे. तर इतक्या वर्षात पहिली की पहिलीच असेल साडी स्वतःहून आणलेली आहे. मला असं वाटतं की जी गोष्ट तिला आवडेल ती तिच्याकडे असावी आणि तिला आवडण्यासाठी तिनेच ती पसंत केलेली असावी या एवढी स्वच्छ माझी भावना असल्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे काय म्हणायचंय ना. आदेश, तुझं या आमच्या परिवारात स्वागत आहे. आदेश बांदेकर हे नाव जेव्हा येतं ना तेव्हा सगळ्या पारंपरिक म्हणजे महाराष्ट्राचे सगळेच म्हणतात ना सगळं लुक म्हणा ते टिपिकल मराठी लुक असेल, पुरणपोळी असेल, या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक येतातच कुठल्याही ठिकाणी. म्हणजे त्यांनी पाय ठेवावा आणि या गोष्टी नसाव्या असं कधीच होत नाही. माझ्या मते तुमचं नावच काफी आहे, नामी काफी आहे. आदेश खरं आहे, मला आदेश जरी असला तरी याच्यात मी आदेश देण्यापेक्षा आदेशाचं पालन करतो आणि त्याच्यामुळे ती नम्रता असल्यामुळे मला व्यवस्थित काम करता येतं. या ठिकाणी आज ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या निमित्तानं सेटवरती आलो. पहिल्या भागाला आलो होतो, 200व्या भागाला पुन्हा येता आलं आणि या संपूर्ण टीमचं अभिनंदन आहे कारण या सगळ्यांनी हे कुटुंब जसं टी व्हीवर दिसतं आहे तसंच टी व्हीच्या पाठीमागेसुद्धा ते कुटुंब आणि प्रत्येकाने एकमेकाशी असलेलं कलावंताचं नातं हे पडद्यामागेसुद्धा जे पेललं आणि घट्ट ठेवलं म्हणून हा प्रवास इतका 200 भागांचा पूर्ण होतोय आणि मला या छान आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार होता येत आहे हे माझ्यासाठी आनंदाचं आहे. हा आदेश इकडून आला होता का? 100% मी पूर्णपणे आदेशाचं पालन करत असतो. खरंच घरी पण असेच असतात म्हणजे आदेशाचं पालन वगैरे करणं. येस येस, तो तसा चांगला नवरा आहे सो त्याच्यामुळे तो हे सगळं करत असतो आणि त्याला काही कोणी जोर जबरदस्ती करत नाही, तो तसाच आहे. त्याला बहुतेक लोकांचं ऐकण्यात, लोकांना समाधान देण्यात, लोकांना सुखी ठेवण्यातच त्याला मजा येते आणि त्या लोकांच्यात आम्ही पण आहोत. त्यामुळे मी ऐकत असतो असं तुम्ही म्हणालात ना, ऐकण्यात आनंद आहे. तुला जे हवं ते तू समज. बरं ताई, आजचं तुमचं गेटअप बद्दल विचार. खूप छान दिसतंय. मुळात साडीची चॉईस वगैरे काय सरांनी माझी? ही फक्त चॉईस त्याची आहे, बाकी नाही. बाकी स्वतःच स्वतः. पण नाही नाही, ऑफकोर्स आता काय एवढं छान पारंपरिक सगळं आहे म्हणून आपली मी पैठणी नेसले आणि बांदेकर इज इक्वल टू पैठणी असं झालेलं आहे. त्यामुळे मी कुठल्याही कार्यक्रमाला जाते तेव्हा मी पैठणी नेसले नसेन तर मला विचारलं जातं काय मोहिनी पैठणी नाही नेसलात तुम्ही. सो म्हणून मी आज अगदी आवर्जून पैठणी नेसून आली. लास्ट पैठणी कधी घेतली होती सरांनी? सर बघ, शॉपिंगला जाऊया आणि पैठणी तुलाच विकत घेऊया दोघंही एकत्र असं दुकानात. आठवते ती पैठणी नव्हती कधी. बरं आत्ता 1 मिनिटापूर्वी बघितलं, प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. इतकं मी बेमालून खोटं बोलू शकते. हे काही नव्हतं, ती पैठणी म्हणजे मी जी तिला देतो ती पैठणी तिने मानून घ्यायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आता कालच मी कलकत्त्यावरून येताना केवढ्या अथक प्रयासाने शॉपिंग केलं होतं ते माझं मला माहिती आहे. हो, एक फार सुंदर साडी आणली आहे त्याने. पण ती मला वाटतं इतक्या वर्षात पहिली किंवा पहिलीच असेल साडी स्वतःहून आणलेली अशी. बाकी मी माझी मीच घेते, पैसे त्याचे वापरते. एवढ्या महिलांना तुम्ही पैठणी देता पण घरात एक पैठणी आणताना एवढा विचार करायला? नाही नाही, विचार नाही करत. विचार कसं आहे, मला असं वाटतं की जी गोष्ट तिला आवडेल ती तिच्याकडे असावी आणि तिला आवडण्यासाठी तिनेच ती पसंत केलेली असावी या एवढी स्वच्छ माझी भावना असल्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे काय म्हणायचंय ना. काही नाही, मी काही बोलूच नाही शकत ना. तिला आवडेल ते ती घेते, मी आपली सुखी आहे, असंच आहे ना. पण ते चांगलं आहे ना सुचित्रा, आपण एका मालिकेच्या 200व्या भागाच्या आनंदासाठी आलेले आहोत, लक्षात ठेव, हे विसरू नकोस. नाही 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 नाही, पण हे खरंच आहे की त्याला त्याचं म्हणणं आहे की त्याचा चॉईस फार बरा नाही आहे.
एकच चांगला होता त्याच्यामुळे माझे माझ्या साड्या मीच घेते ज्या खूप अप्रिशिएट होतात. सोहम नाहीये कुठेतरी, सोहमला मिस सगळेच जण करतोय स्पेशल. खरंच आहे, मी पण सोहमला आज मिस करतोय कारण आज तो इथे असायला पाहिजे. पण त्याचबरोबर मला आनंदही आहे या गोष्टीचा की तोही आता इतका कामात बुडलेला आहे की त्याचीसुद्धा आज एका शॉर्ट फिल्मचं शूटिंग आहे आणि तो त्याच्यात ॲक्टिंग करतोय आणि त्याच्यासाठी तो पुण्याला पोहोचला आहे, आत्ताच पोहोचला जस्ट. आणि त्याचं आत्ता संध्याकाळची शिफ्ट असल्यामुळे त्याला तिथे जाणं भाग होतं, पण त्याने नकळत त्या अधिकाऱ्यानं मलाही सांगितलं होतं की बाबा वेळेवर पोहोच म्हणून. तुम्ही इथे पोहोचलाच लेक आहे ना, त्याच्यामुळे कमिटमेंट जी दिलेली आहे ती फर्स्ट असं झालंय त्याचं. आणि त्याने बाकीच्या जसा हा आम्हाला एरवी हा आम्हाला कामाला लावतो की तिकडे तुम्ही जा मी नाही पोहोचू शकत आहे तर तुम्ही तरी जा, तसं आज त्याने आम्हाला कामाला लावलंय म्हणजे ह्याला. गोड वातावरण आहे, मस्त संध्याकाळ आहे, सगळेच जण एका वेगळ्या गेटअपमध्ये आहेत आणि माझ्या मते हे 200 ते 500 हजार असेच वाढत राहू. ताई जाता जाता एक उखाणा तर झालाच पाहिजे. बापरे बापरे, उखाणा झालाच पाहिजे वगैरे काही नाही, मी आता काही उखाणा घेणार नाही आहे. बाजूला आहेत तुम्ही, छान पैठणी नेसाय, संध्याकाळची वेळ आहे, हाच टायमिंग आहे कुठेतरी होम मिनिस्टर लागतं आणि पैठण कुठला तरी वेगळा काय मला काही येत नाही आहे. मला तुला एवढंच सांगायचं आहे की तू आधी अशा छान स्वतः अवस्थेत आहेस जी खूप सुंदर असते आपल्या आयुष्यातली एक स्त्री म्हणून. आपण म्हणजे आपण पूर्णत्वाकडे जात असतो असं मी अगदी म्हणणार नाही, पण ती स्त्रीत्वाची सुरुवात असते. सो प्लीज तू तू स्वतःची काळजी घे आणि खूप छान बाळाला अशा निरोगी आणि गोंडस बाळाला तू जन्म देशील आणि ऑल द बेस्ट टू यू. आणि आता काही मी उखाणा वगैरे घेणार नाहीये, बारशाला येऊन उखाणा घेईल. येस येस शुअर, फर्म फर्म, व्हेरी मच, माय प्लेजर.